ಬೇಜಾರದ ನಾಟ್ಯದ ನಂತರ ಕೊನೆಗೆ ನಾಗೇಶ್ ವಲ್ಯಾಳವರು ತಮ್ಮ ಉಪಮಹಾಪೌರರ ಈ ಚುನಾವಣೆಯಿಂದ ಹಿಂದಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದು, ಆದರೂ ಇನ್ನೂ ಕೂಡ ರಾಜೇಶ್ ಕಾಳೆ ಅವರು ಉಪಮಹಾಪೌರ ಈ ಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಶೋಭಿಸುವುದಿಲ್ಲ, ಈ ರೀತಿಯ ಭೂಮಿಕೆಯನ್ನು ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. भाजप नगरसेवक नागेश वल्याळ यांनी राजेश काळे यांच्या उपमहापौर पदाच्या उमेदवारीला हरकत घेत बंडखोरी केली होती. त्यांनी काळे यांना विरोध म्हणून 7 नगरसेवक आपल्या सोबत असल्याचं दाखवत पक्षावर दबाव टाकला होता. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता होती. बुधवारी उपमहापौर पदाच्या निवडीवेळी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ असताना वल्याळ सभागृहाबाहेर गेले होते. मात्र त्यांना माजी महापौर शोभा बनशेट्टी, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी समजूत काढत सभागृहात आणलं. तसेच सुभाष देशमुख समर्थक सर्व नगरसेवकांनीही त्यांची समजूत काढली. तेव्हा कुठे वल्याळ यांनी आपला अर्ज मागे घेतला. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना वल्याळ यांनी अजूनही काळे हे उपमहापौर पदासाठी लायक नसल्याची भूमिका व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. आमदारांनी असं विनंती घेतली की तुझं नाव विरोध होत आहे, नगरसेवक नाराज आहेत, तू मागणं म्हणल्याचं सुद्धा त्यांनी न ऐकण्याची भूमिका घेतली होती. पण मी आज एवढं सांगू इच्छितो, आमचे दोन्ही महापौर आणि उपमहापौर निवडून आले, त्याच्या मागे पक्षाचा विश्वास त्यांच्यावर आहे. आणि अजूनही असं वाटतंय की उपमहापौर म्हणून राजेश काळेने तो तुरा चांगल्या पद्धतीनं वापरावा आणि ते काम चांगल्या पद्धतीने करावं. पण मला अजूनही असं कुठंतरी खचकतं आहे की माणूस अजूनसुद्धा त्या जागेसाठी लायबल आहे का नाही असं वाटतं. पण मी एवढ्या शुभेच्छा त्यांना आपल्या माध्यमातून देईन. आपल्याकडे जबाबदारीचे पद आहे आणि पक्ष मोठा आहे, पक्षाला गाठबोट लावणारा कुठलंही काम आपण करू नये आणि पक्षालाही गालबोट लागणारा किंवा आमच्या नगरसेवकांना गालबोट लागणारा काम करू नये. आत्तापर्यंत आपण जे केलं ते आता विसरून जावा. मी म्हटलं माझ्यापरीने मी फॉर्म भरला, भरल्यानंतर सुद्धा सांगितलं की हा माणूस कित्येक त्रुटी माणसामध्ये आहे, त्यामुळं परत फेरविचार करावा असं अध्यक्षांना दोन्ही आमदारांना सांगितलं. त्या पद्धतीनं त्यांनी वरच्या पातळीवर बोललं. पण वरच्या पातळीवर असं म्हणण्यात आलं की एखादा निर्णय पार्टीने घेतल्यानंतर ही बदल केली तरी